नमस्कार मित्रांनो, जीनियस सायन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण एखाद्या कंडक्टरमधून जर इलेक्ट्रिसिटी जर आपण जर सेंड केली असता त्यासोबती मॅग्नेटिक फील्ड निर्माण होते हे आपण या अगोदर अभ्यासलेलं आहे. पण या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोत फोर्स ऍक्टिंग ऑन अ करंट कॅरिंग कंडक्टर इन अ मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे आणखी एकदा पहा, फोर्स ऍक्टिंग म्हटलंय, फोर्स ऍक्टिंग ऑन अ करंट कॅरिंग कंडक्टर. करंट कॅरी करणाऱ्या कंडक्टरवर एखादा फोर्स निर्माण होतो. पण केव्हा फोर्स निर्माण होतो? व्हेन इट प्लेस्ड इन अ मॅग्नेटिक फील्ड. एखाद्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये तो ठेवला असता त्यावर कशा प्रकारचा फोर्स क्रिएट होतो तो या व्हिडिओमध्ये आपण सविस्तररित्या अभ्यासणार आहोत. मित्रांनो, हा व्हिडिओ मी 10th क्लास सेमी आणि इंग्लिश मीडियम या विद्यार्थ्यांसाठी इंग्लिश मधून टेक्स्ट आहे आणि एक्सप्लेनेशन मात्र मराठी मधून मी तुम्हाला देत आहे मराठी मधून. तर अशा स्वरूपामध्ये हा महत्वाचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेत आहे. मित्रांनो, या चॅनलवर आपण जर प्रथमच असाल तर लागली चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि विशेष म्हणजे या व्हिडिओला लाईक करायला मात्र आपण मुळीच विसरू नका. कारण का, अशा स्वरूपाचे सातत्याने व्हिडिओज मी तुमच्यासाठी अपलोड करत असतो आणि एक तुम्ही जर लाईक केलं तर एक वेगळ्या प्रकारची एक एनर्जी, एक ऊर्जा मिळत असते नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी. जर हे चॅनल आतापर्यंत आपण जर सबस्क्राईब केले नसेल तर जीनियस सायन्स मराठी आणि हिंदी हे दोन्हीही चॅनल आपण सबस्क्राईब करायला मात्र मुळीच विसरू नका. कारण का, या दोन्ही चॅनलवर मी तुमच्यासाठी महत्वाचे व्हिडिओ सातत्याने अपलोड करत असतो. चला, आपण वेळ न दवडता लागलीच आपण या ठिकाणी पाहूया की एखाद्या कंडक्टर मधून जर इलेक्ट्रिसिटी सेंड केली असता तो कंडक्टर आपण जर एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये जर ठेवला तर त्या एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये त्यावर कशा प्रकारचा फोर्स निर्माण होतो आणि कशा प्रकारचं बेंडिंग होतं ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या पाहणार आहोत. ओके, तर मित्रांनो, इथे एक छोटीशी इमेज दिलेली आहे. अशा स्वरूपाचा एक कंडक्टर सांगितलाय मी. या कंडक्टर मधून या दिशेमध्ये आपण करंट सेंड करत आहोत. तर या दिशेमध्ये करंट सेंड केला की नंतर हा जो कंडक्टर आहे यू शेप्ड किंवा हॉर्स शू मॅग्नेट या दोन्हीच्या दरम्यान मधून जर आपण हा जर वायर किंवा कॉपर वायर जर आपण जर लटकती ठेवली तर निश्चितच ती एका साईडला बेंड होते. आणि पुन्हा काय केलं आपण, याच करंटची दिशा जर आपण जर अशा स्वरूपामध्ये जर बदलली, या पद्धतीने जर बदलली तर निश्चितच याच्या निर्माण होणाऱ्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये सुद्धा एक प्रकारचा बदल दिसून येतो. आणि तो कसा आहे तर कॉईल एका साईडला ए कडे बेंड होत असते, म्हणजे सी कडे बेंड होत असते, तर दुसऱ्या पोझिशनमध्ये मात्र बी कडे बेंड होत असते. तर अशा प्रकारच्या कॉईल बेंड किंवा ती कंडक्टर बेंड होण्याची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया आपण या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या पाहणार आहोत. ट्राय धीस म्हटलेलं आहे मित्रांनो, म्हणजे एक छोटासा प्रयोग आपणास या ठिकाणी करून पाहायचा आहे. मग प्रयोग करण्यासाठी त्यासाठी मटेरियलची आवश्यकता असते. मग काय मटेरियल आहे? तर मटेरियल्स काय फ्लेक्झिबल कॉपर वायर, एक फ्लेक्झिबल कॉपर वायर, पण ती सहजरित्या ती बेंड होईल अशा स्वरूपाची. त्यानंतर एक स्टँड, एक व्हर्टिकल स्टँड, इलेक्ट्रिक सेल, म्हणजे एक छोटासा सेल असतो जेणेकरून की इलेक्ट्रिक करंट सेंड केल्यानंतर त्यामधून इलेक्ट्रिक करंट सेल, म्हणजे त्या सेलचा जर इलेक्ट्रिक करंट आपण सेंड केला तर त्यामध्ये एक मॅग्नेटिक फील्ड निर्माण होते. आणि अ हॉर्स शू मॅग्नेट विथ स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड. एक हॉर्स शू म्हणजे नालाकृती चुंबक असं म्हटलं जातं, घोड्याचा नाल. हॉर्स शू, हॉर्स म्हणजे घोडा, शू म्हणजे बूट, घोड्याचा बूट. तर काय असतो? अशा प्रकारचा हे नाल असतो. आणि या नाल एक छोटेसे खिळे असतात. ते खिळे त्या घोड्याच्या खालून पायाला ते नाल पूर्णतः मारले जातात जेणेकरून की त्या खुराला त्याच्या त्रास होऊ नये अशा स्वरूपामध्ये. तर अशा प्रकारचा हॉर्स शू मॅग्नेट आहे आणि या मॅग्नेट मधून अशा प्रकारची एक इन्सुलेटेड कॉपर वायर आपण सस्पेंड करतो. ती कशी? ते इथं एक बाजूला छोटीशी फिगर मी दिलेली आहे, त्या फिगरमध्ये आपण पाहू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारचा एक सपोर्ट दिलेला आहे आणि इथे एक खालच्या साईडला सपोर्ट दिलेला आहे आणि या सपोर्ट मधून आपण जर एक अशा प्रकारची ही जर तार जर लटकावली, तार लटकावल्यानंतर ही तार मात्र अशा स्वरूपामध्ये एका बॅटरीला आपण इथं बांधून ठेवलेली, अशा प्रकारची एक बॅटरी जोडलेली आहे आणि एक की जोडलेली आहे.
बॅटरी आणि की जोडून नंतर यामधून ही इलेक्ट्रिक करंट आपण सेंड करतो आणि इलेक्ट्रिक करंट सेंड केल्यानंतर त्या ठिकाणी काय बदल दिसून येतो तो आपण इथं पाहूया. पण इथं एक महत्वाची बाब सांगितली तुम्हाला, स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड म्हटलेली आहे. म्हणजे जी काही मॅग्नेटिक फील्ड असेल ती कशी असली पाहिजे, स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड असली पाहिजे. ठीक आहे, आता पुढचा पॉईंट काय सांगितलं यामध्ये, प्रोसिजर सांगितलं मित्रांनो यामध्ये. मग प्रोसिजर मध्ये काय, तर एक नंबरला युझिंग दि स्टँड, एक स्टँड दिलेले आहेत तुम्हाला, अशा प्रकारचे हे दोन स्टँड दिलेले आहेत मित्रांनो. युझिंग दि स्टँड फिक्स दि कॉपर वायर सो दॅट इट पासेस थ्रू दि पोल्स ऑफ दि हॉर्स शू मॅग्नेट एज शोन इन दि फिगर. म्हणजे एक अशा प्रकारचं हे स्टँड तुम्हाला इथं दिलेले, स्टँडवर आपण हा हॉर्स शू मॅग्नेट इथं फिट केलेला आहे आणि वरच्या साईडला आणि खालच्या साईडला एक सपोर्ट देण्यासाठी दुसरा एक स्टँड आपण बाजूला ठेवलेला आहे. त्या स्टँडमधून ही वायर आपण लटकती ठेवलेली आहे आणि त्याच्या बाजूला एक समोर हॉर्स शू मॅग्नेट एका सपोर्टच्या आधारे स्टँडवर तो बसवलेला आहे. आणि ही कॉईल किंवा हे कंडक्टर आपण अशा स्वरूपाचा सस्पेंड केला असता हा स्टँड आपण थोडासा पुढे सरकावतो आणि पुढे सरकावून अशा पद्धतीने तो स्टँड ठेवला जातो जेणेकरून की हा जो लटकता ठेवलेला जो काही कंडक्टर आहे या स्वरूपाचा हा जो कंडक्टर आहे या मॅग्नेटच्या मध्ये तो आला पाहिजे अशा स्वरूपामध्ये. आणि मग अशा प्रकारे आपण ही जर प्रक्रिया केली तर पुढे काय म्हटलंय, कनेक्ट दि सर्किट ऍज वेल. तुम्हाला जे दिलेलं आहे इतर डायग्राम मध्ये या डायग्रामच्या आधारे जसं दिलेलं तशा स्वरूपाचं इलेक्ट्रिक सर्किट आपण कनेक्ट करायचंय आणि पुढे काय होईल असं विचारलं तुम्हाला, व्हाट डू यू ऑब्झर्व, तर आपण त्या ठिकाणी काय तुम्हाला दिसून आलं. तर मित्रांनो अशा प्रकारचे इलेक्ट्रिक करंट तुम्ही जर सेंड केला, म्हणजे अशा प्रकारचं कनेक्शन दिलं आणि त्यामधून कसल्याच पद्धतीचं इलेक्ट्रिक करंट जर तुम्ही जर सेंड केला नसेल तर ही जे कॉईल आहे, इथं जे कॉईल आपण सांगत आहोत, ही जे काय कंडक्टर आहे, तर हा कंडक्टर अशा स्वरूपामध्ये ये या पोझिशनला स्थिर राहतो, म्हणजे ए पोझिशनला तो अशा स्वरूपामध्ये स्थिर राहतो. आणि जेव्हा आपण यामधून इलेक्ट्रिक करंट सेंड करतो तेव्हा मात्र एक फोर्स निर्माण होतो आणि फोर्स निर्माण झाल्यामुळे त्या कॉईलमध्ये कंडक्टरमध्ये बेंडिंग आपणास पाहायला मिळत असते. आता कशी पण प्रक्रिया पाहायला मिळते तर पहा, वेन एव्हर अ करंट इज नॉट फ्लोईंग थ्रू दी वायर, समजा त्या कंडक्टरमधून आपण जर करंट फ्लो केला नाही तर इट रिमेन्स स्ट्रेट. हा जो कंडक्टर आहे हा कंडक्टर हा कसा राहतो म्हणले, रिमेन्स स्ट्रेट राहतो म्हटले हा सरळ राहतो. ओके, ऍट पोझिशन ए, ए पोझिशनला जसा इथं दिलेला त्या ए पोझिशनला तो स्थिर राहतो, तो कसल्याच प्रकारचं बेंडिंग होत नाही. ओके, आता पुढे काय सांगितलेलं आहे. ओके, आता मग इथं जेव्हा हा हॉर्स शू मॅग्नेट अशा स्वरूपाचा दिला त्यामधून ही कॉईल आपण जशी सांगितली तुम्हाला त्या पद्धतीने ही कॉईल आपण इथं लटकती ठेवलेली आहे अशा स्वरूपामध्ये या मॅग्नेटच्या मधून. थोडस रेषा ओढण्यामध्ये जो माझी जो पेन आहे तो पेन थोडासा पृष्ठभाग आहे तो थोडासा स्मूथ असल्यामुळे पेन थोडीशी बाजूला सटकते. तर अशा स्वरूपाचा इथं ही सरळ कंडक्टर राहतो सेंड केलेला आहे आपण, त्या पाठ बसवलेला आहे हॉर्स शू मॅग्नेटच्या मधामधून. हा हॉर्स शू मॅग्नेट आहे. ओके, जेव्हा आपण इलेक्ट्रिक करंट सेंड नाही केला तेव्हा ही ए पोझिशनला म्हणजे कशाच पद्धतीची ती कंडक्टर बेंड होत नाही. आणि जेव्हा आपण यामधून इलेक्ट्रिक करंट सेंड करतो, इलेक्ट्रिक करंट सेंड केल्याच्या नंतर एक वेळेस ती तोच कंडक्टर एक वेळेस सी डायरेक्शन मध्ये बेंड होतो आणि एक वेळेस तो बी डायरेक्शन मध्ये बेंड होत असतो, म्हणजे अशा दोन्ही डायरेक्शन मध्ये तो बेंड होतो. ठीक आहे, आता आपण पुढे पाहूया इथं काय दिलंय. आता काय केलं आपण की हा करंट आपण यामधून सेंड केला आणि करंट सेंड केला असता इथं काय प्रक्रिया तुम्हाला पाहायला मिळते पहा, करंट सेंड केले असता अशा पद्धतीचा हा कंडक्टर या दिशेला बेंड होतो मित्रांनो. मग जर या दिशेमध्ये हा जर कंडक्टर असा जर बेंड होत असेल, आता इथं सांगितलं तुम्हाला या पद्धतीने जर बेंड होत असेल तर पुढे काय होतं पहा, काय दिले कंडिशन, वेन द करंट फ्लोज फ्रॉम टॉप टू बॉटम, या टॉप कडनं तो कुणीकडे येतो म्हटलं, या टॉप कडने बॉटम कडे जर आपण जर हा फ्लो केला तर काय होईल, टॉप टू बॉटम द वायर बेंड्स अँड कम्स इन टू पोझिशन सी, ती वायर बेंड होते आणि कोणत्या पोझिशनला येते म्हटलंय, सी पोझिशनला येते. अशा प्रकारची ती सी पोझिशनला इकडच्या दिशेला ती बेंड होते. ठीक आहे, आता पुढे काय सांगितलेलं तुम्हाला, नेक्स्ट वन. आता पुढे काय केलंय की आपण अशा स्वरूपाची त्या करंटची दिशा बदललेली आहे. मग करंटची दिशा जर बदलली आपण, इफ द करंट डायरेक्शन इज रिव्हर्सड, करंटची डायरेक्शन आपण रिव्हर्स केली काय होईल, दॅट इज इट फ्लोज फ्रॉम द बॉटम टू द टॉप एंड, म्हणजे कुणीकडून, बॉटम टू
टॉप एंड अशा पद्धतीने तो टॉप कडे तो करंट या पद्धतीने तो फिरतो. ओके, बॉटम टू द टॉप एंड द वायर बेंड्स बट कम इन द पोझिशन बी. आणि अशा स्वरूपाची वायर बेंड होते पण कोणत्या पोझिशनला येते म्हटलं तर ही बेंड झालेली वायर अशा पद्धतीने ही सी बी पोझिशनला येत असते. अगोदर ज्यावेळेस टॉप टू बॉटम करंट जात असेल त्यावेळेस तो कंडक्टर अशा पद्धतीने सी पोझिशनला बेंड होतो आणि ज्यावेळेस बॉटम टू टॉपला करंट जाते तेव्हा मात्र ही कॉइल अशा स्वरूपाची बेंड होत असते, बी पोझिशनला येते. मग आता पुढे काय सांगितलं तुम्हाला यामध्येच, दिस मीन्स द डायरेक्शन ऑफ द फोर्स ऑन द वायर इज परपेंडिक्युलर टू बोथ द मॅग्नेटिक फील्ड अँड डायरेक्शन ऑफ द करंट. आणखी एकदा पहा, दिस मीन्स द डायरेक्शन ऑफ द फोर्स ऑन द वायर इज परपेंडिक्युलर. जो काही वायर असेल त्या वायरवर जो काही फोर्स निर्माण होतो तो फोर्स कसा असतो म्हटलंय, परपेंडिक्युलर. तो परपेंडिक्युलर म्हणजे तो या पोझिशनला असतो, म्हणजे हा कंडक्टर स्ट्रेट आहे आणि फोर्स निर्माण होणारा मात्र असा परपेंडिक्युलर असतो. म्हणजे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स कॅन स्टार्ट फ्रॉम नॉर्थ पोल अँड एंड्स ऑन साऊथ पोल. इथं जर तुम्ही जर बारकाव्याने जर पाहिला तर हा एरो अशा स्वरूपाचा आहे मित्रांनो, या दिशेत आहे, म्हणून स्टार्ट्स फ्रॉम नॉर्थ पोल अँड एंड्स ऑन साऊथ पोल. मग या पद्धतीने जर तो जर जात असेल तर परपेंडिक्युलर मध्ये, दिस मीन्स द डायरेक्शन ऑफ द फोर्स ऑन द वायर इज परपेंडिक्युलर टू द बोथ मॅग्नेटिक फील्ड अँड द डायरेक्शन ऑफ द करंट. मॅग्नेटिक फील्ड आणि डायरेक्शन ऑफ करंट या दोघांच्या ती परपेंडिक्युलर असतो. आता पुढचा पॉइंट काय सांगितलं तुम्हाला यामध्येच पाहता, तर नेक्स्ट पॉइंट मध्ये काय सांगितलं पहा, देन सिक्स पॉइंट हिअर द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड इज फ्रॉम एन टू एस. म्हणजे इथं काय सांगितलेलं आहे, द डायरेक्शन एन टू एस म्हटलेले आताच तुम्हाला सांगितलेलं आहे. कुठून कुणीकडून कुणीकडे, नॉर्थ टू साऊथ म्हटलेलं आहे तुम्हाला, नॉर्थ टू टू साऊथ. ओके, इन दिस पुढे काय म्हटलंय, इन दिस एक्सपेरिमेंट इट इज नोटेड दॅट व्हेन एव्हर करंट फ्लोज थ्रू अ कंडक्टर इन द प्रेझेन्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड अ फोर्स इज एक्झर्टेड ऑन द कंडक्टर. त्या कंडक्टरवर कोणता फोर्स एक्झर्ट होतो म्हटलंय, फोर्स इज एक्झर्टेड ऑन द कंडक्टर. अशा स्वरूपामध्ये आणखी एकदा हा पॉइंट सांगतो, हेअर द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड इज फ्रॉम नॉर्थ टू साऊथ. ओके, इन दिस द एक्सपेरिमेंट इट इज नोटेड दॅट वेन एव्हर करंट फ्लोज थ्रू अ कंडक्टर इन द प्रेझेन्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड अ फोर्स इज एक्झर्टेड ऑन द कंडक्टर. एक परपेंडिक्युलर पोझिशन मध्ये त्या ठिकाणी एक फोर्स क्रिएट होत असतो. आता सेव्हन पॉइंट काय सांगितलं तुम्हाला मित्रांनो, इफ द डायरेक्शन ऑफ द करंट इज रिव्हर्सड, जर डायरेक्शन आपण त्याची जर बदलली म्हणजे यामधून आपण काय कन्क्लुजन करतो, तर एक फोर्स करंट सेंड केला असता परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये फोर्स निर्माण होतो. आणि नेक्स्ट कन्क्लुजन काय यामध्ये, इफ द डायरेक्शन ऑफ द करंट इज रिव्हर्सड, डायरेक्शन ऑफ करंट आपण जर बदलला तर काय होतो, द डायरेक्शन ऑफ द फोर्स ऑल्सो गेट रिव्हर्सड. फोर्सचा डायरेक्शन सुद्धा रिव्हर्स होतो, तो सुद्धा दिशा बदलतो. म्हणून सी पोझिशनला बेंड होणारा, इथं जे सांगितलं तुम्हाला म्हणजेच जे सी पोझिशनला बेंड होणारा नंतर तोच कंडक्टर नंतर बी पोझिशन कडे तो बेंड होत असतो, कारण का करंटची दिशा आपण बदललेली आहे, डायरेक्शन बदलली आपण. देन इफ द मॅग्नेट इज केप्ट रिव्हर्सड, मॅग्नेट आणखी बदलला आपण, मॅग्नेट चेंज केला तर काय होईल, दॅट इज इट्स साऊथ पोल इज ब्राउट ऍट द पोझिशन ऑफ इट्स नॉर्थ पोल अँड इट्स नॉर्थ पोल ब्राउट टू द पोझिशन ऑफ साऊथ पोल. व्हॉट विल हॅपन, तर काय घडेल म्हटलंय, तर मॅग्नेटची जर पोझिशन बदलली तुम्ही, म्हणजे या ठिकाणी अगोदर काय दिलं तुम्हाला, आपण इथे जर नॉर्थ पोल दिला अगोदर सुरुवातीला आणि इथे साऊथ पोल या दिशेला, आणि हा जर आपण बदलला म्हणजे इकडे जर साऊथ नॉर्थ पोल केला आणि इकडे जर साऊथ पोल केला, तर टॉप टू बॉटमला करंट खाली येत असताना तो कॉइल सी कडे बेंड न होता बी कडे बेंड होईल, कारण का फोर्स कुणीकडून कुणीकडे आहे, नॉर्थ कडून साऊथ कडे आहे. नॉर्थ कडून साऊथ कडे असल्यामुळे कॉइल सुरुवातीला इकडे बेंड होईल ती वायर, आणि नंतर बॉटम टू टॉप करंट तुम्ही जर सेंड केला तर ती कॉइल मात्र नंतर सी पोझिशनला बेंड होईल. तर अशा प्रकारची प्रक्रिया एखाद्या कंडक्टर मधून करंट सेंड केल्याच्या नंतर या प्रकारची प्रक्रिया यामध्ये घडत असते. तर अशा स्वरूपामध्ये आपण या व्हिडिओमध्ये एखादा कंडक्टर जर मॅग्नेटिक फील्ड मध्ये जर सस्पेंड केला आणि त्यामधून इलेक्ट्रिक करंट सेंड केल्यानंतर एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड आणि तिथं निर्माण होणारे मॅग्नेटिक फील्ड दोघांमध्ये एक प्रकारचा फोर्स निर्माण होतो, आणि फोर्स निर्माण झाल्यामुळे
त्या ठिकाणी ती कॉइल बेंड होते हे आपण या एक्सपेरिमेंट मध्ये अभ्यासलेलं आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला निश्चितच आवडला असेल तर याला लाईक करा, कॉमेंट करा, आणि विशेष सांगायचं म्हणजे या व्हिडिओवर कसल्या प्रकारची तुमची जर अडचण असेल तर कॉमेंट करून मात्र तुम्ही मला सांगायला विसरू नका. निश्चितच त्यावर मी नवीन व्हिडिओ बनवून तुमच्यासाठी मी सादर करणार आहे. तर मित्रांनो, आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करा, आणि जीनियस सायन्स मराठी आणि जीनियस सायन्स हिंदी हे दोन्ही चॅनल सबस्क्राईब करा, आणि येणारे प्रत्येक व्हिडिओ जर पाहत राहिलात तर निश्चितच तुम्हाला 8वी ते 12वी पर्यंत तसेच नीट आणि जी साठी उपयोगी पडणारे हे व्हिडिओ सातत्याने तुम्हाला पाहायला मिळतील. तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. नवीन व्हिडिओसाठी आपण लागलीच भेटूया. तोपर्यंत जय हिंद, जय भारत मित्रांनो.